विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 10 सॉल्व करायला शिकणार आहोत. सो प्रॅक्टिस सेट 10 मध्ये ॲडिशन ऑफ मिक्स नंबर्स, सबट्रॅक्शन ऑफ मिक्स नंबर्स आणि वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. ओके, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन ऑफ मिक्स नंबर्स करण्याच्या दोन मेथड आहेत. आता आपण मेथड 1 जी आहे ती समजावून घेऊया, ॲडिशनची सुद्धा आणि सबट्रॅक्शनची सुद्धा. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन इज दॅट ॲडिशन ऑफ मिक्स नंबर्स, त्याच्यातलं सेकंड एक्झाम्पल जे आहे ते मी इथे घेतलं आहे, 1 and 1/4 प्लस 3 and 1/2. ओके, आता यांची ॲडिशन करताना काय करायचं, तर हे जे मिक्स नंबर्स आहेत ना, ही फर्स्ट मेथड आहे. हां, फर्स्ट मेथडमध्ये हे जे मिक्स नंबर्स आहेत त्यांचं कन्वर्शन इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये करून घ्यायचं, आणि हे आपण लास्ट टाईम शिकलेलो आहोत. बघा, मग आता 1 and 1/4 वे टू कन्वर्ट दिस फ्रॅक्शन इंटू मिक्स न इंटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. सो त्याच्यासाठी आपण काय करणार, बघा, 4 1 जा 4 प्लस 1 दॅट इज 5 5/4. सो हिअर आय वी गेट 5/4 प्लस दिस 1 2 3 जा 6 6 प्लस 1 7. सो 7/2, सो प्लस 7/2. ओके, इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं की या टाईपमध्ये आता हे काय झाले, बघा, दीज टू आर अनलाईक फ्रॅक्शन्स, राईट? आणि अनलाईक फ्रॅक्शन्सची ॲडिशन कशी करायची हे आपण इयत्ता पाचवीमध्ये शिकलो आहे गेल्या वर्षी, बरोबर? तुम्हाला नक्कीच आठवत आहे. आपण बघूया तरीसुद्धा हे कसं सॉल्व करायचं. ओके, सो दीज टू आर अनलाईक फ्रॅक्शन्स, दॅट मीन्स देअर डिनॉमिनेटर्स आर नॉट इक्वल. सो डिनॉमिनेटर्स इक्वल करून घ्यावे लागतील. मग आता इथं बघायला गेलं तर इथे डिनॉमिनेटर 4 आहे फर्स्ट फ्रॅक्शनचा, सेकंड फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर आहे 2, बरोबर? मग आता 2 आपण 4 करू शकतो ना बाय मल्टिप्लाइंग 2. बघा, सो नेक्स्ट स्टेपला आपण काय केलं, सेकंड फ्रॅक्शन जो आहे 7/2 त्याचा डिनॉमिनेटर 2 आहे, त्याला मल्टिप्लाय बाय 2 केलं. सो न्युमरेटरला सुद्धा काय करायला लागेल, मल्टिप्लाय बाय 2. ओके, सो 7 × 2 and 2 × 2 हा 5/4 फर्स्ट फ्रॅक्शन ॲज इट इज ठेवला. नेक्स्ट स्टेपला काय झालं, बघा, दिस इज 5/4 प्लस, आता हे प्रोडक्ट करून घेऊया, 7 × 2 = 14 2 × 2 = 4. सो हियर वी गेट इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स हुज डिनॉमिनेटर्स आर सेम, राईट? डिनॉमिनेटर सेमवाले आता इम्प्रॉपर फ्रॅक्शन मिळाले, दॅट मीन्स दीज आर लाईक फ्रॅक्शन्स. सो लाईक फ्रॅक्शन्सची ॲडिशन करायची आपल्याला माहिती आहे, आपण काय करतो, न्युमरेटरची ॲडिशन करतो आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज. सो 5 + 14 / this common denominator 4. सो 5 + 14 becomes 19. सो बघा, 19/4. ओके, आता हे इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये आलं आन्सर, बरोबर? दिलं आहे काय, मिक्स नंबर. सो आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं कन्वर्शन परत कशात करूया, मिक्स नंबरमध्ये करूया. मग काय करणार, आपण 19 ला 4 डिवाईड करणार, बरोबर? तुम्हाला आठवत असेल, बघा, ते सुद्धा आपण बघितलं आहे, 4 4 जा 16. सो दॅट मीन्स 4 आले कम्प्लीट, 19 - 16 केले की राहतात 3, सो रिमाइंडर इज 3. सो 3 at numerator, सो 4 and 3/4. सो दिस इज मिक्स नंबर. लक्षात येते? हां, कन्वर्शन बघा, आपण वाटल्यास इथे डिव्हिजन करूया. बघा, 19 / 4. ओके, 4 4 जा 16. सो 19 - 16 3 आले, सो 4 is at complete, 3 रिमाइंडर, दॅट मीन्स ॲट न्युमरेटर प्लेस अँड 4 is at denominator. ओके, सो 4 × 4 = 19 आलं ना. सो हे एक्झाम्पल आपण बघितलं. प्रॅक्टिससाठी आणखीन एक एक्झाम्पल मी सॉल्व केलं आहे, ते सुद्धा आपण बघूया कशा पद्धतीने सोडवायचं आहे. बघा, थर्ड एक्झाम्पल घेतलं आहे, 5 and 1/5 + 2 and 1/7. ओके, फर्स्ट मेथड आपण बघतो आहे. फर्स्ट मेथडमध्ये काय करायचं, कन्वर्ट मिक्स नंबर्स इंटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. सो 5 5 जा 25 + 1 26. सो 26/5 + 7 2 जा 14 + 1 15. सो 15/7. ओके, सो दीज टू आर अनलाईक फ्रॅक्शन, राईट? अनलाईक फ्रॅक्शन आले काय करतो, डिनॉमिनेटर इक्वल करायचं. आता इथे 5 आहे आणि इथे 7 आहे डिनॉमिनेटर, म्हणजे आता हे एकमेकांच्या मल्टिपल्समध्ये नाही आहेत, म्हणजे आपण इथे काय करायचं, सरळ सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. सो 26 × 7 + 5 × 15, राईट? ह्या दोघांचा प्रॉडक्ट. आणि डिनॉमिनेटरला काय करतो आपण, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटरचा प्रॉडक्ट, 5 × 7. बघा, सो 26 × 7 केलं की 182 आलं, 15 × 5 केलं की 75, अँड 5 7 जा 35, राईट?
ओके सो नाउ ह्या दोघांची ॲडिशन करूया. 182 प्लस 75 बघा, 2 प्लस 5 7, 8 प्लस 7 15, कॅरी 1, 1 प्लस 1 2, ओके 257 अपॉन 35. ओके पण आपलं जे मागे आन्सर्स दिलेत ना त्याच्यामध्ये हे आन्सर नाही आहे, मग काय करायला लागेल, तर कन्वर्ट करावं लागेल आपल्याला मिक्स नंबरमध्ये. म्हणजेच 257 35 डिवाईड करायचं आहे. इथे डिव्हाईड करून दाखवलं बघा मी, 35 टेबल येत नाही आपल्याला, मग आपण काय केलं बघा, 3 डिवाईड केलं बरोबर, 3 2 भाग जाणार नाही, मग आपण काय घेतला 25 घेतला, राईट. मग 3 8 24 बरोबर, 3 8 24, मग आपण काय केलं बघा, 35 × 8 केलं, मग काय झालं बघा, 8 5 40 0 कॅरी 4, 8 24 आणि 4 28, 280 सबट्रॅक्ट होणार नाही, मग आपल्याला काय करायला लागलं, 35 × 7 करायला लागलं, राईट. मग बघा, 7 5 35 कॅरी आले 3, 7 3 21 आणि 3 24, 245 हे सबट्रॅक्ट होतील, सो -245, सो 7 - 5 2, 5 - 4 1, 2 - 2 0, सो कॅरी आला 7, ओके क्वेश्चन आला 7. सो आपला आन्सर बघा, 7 and 12 upon 35, 7 and 12 upon 35, ओके लक्षात येतं आहे. पुढे जाऊया आपण, ॲडिशनची जशी एक्झाम्पल बघितली आपण फर्स्ट मेथडने, तसे आपण सबट्रॅक्शनची एक्झाम्पल्स बघूया युझिंग फर्स्ट मेथड. सो प्रॅक्टिस सेट 10 क्वेश्चन नंबर 2 आहे बघा, सबट्रॅक्शन ऑफ मिक्स नंबर्स फर्स्ट मेथडने आपण सॉल्व करूया. मगासारखंच आहे, त्यामुळे तुम्हाला लगेच लक्षात येईल. बघा, फर्स्ट एक्झाम्पल घेतलं आहे 3 and 1 upon 3 -1 and 1 upon 4, सो दीज आर मिक्स नंबर्स, सो फर्स्ट ऑफ ऑल वी कन्वर्ट दीज मिक्स नंबर्स इन टू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. सो 3 3 जा 9 + 1 10 upon 3 -4 1 जा 4 + 1 5 5 upon 4, ओके सो हियर दीज टू आर अनलाईक फ्रॅक्शन, सो डिनॉमिनेटर्स आर नॉट इक्वल, सो हियर वे टू मेक डिनॉमिनेटर्स इक्वल, सो फॉर दॅट वी यूज क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा, इथे एकमेकांच्या मल्टिपलमध्ये नाही आहेत 3 आणि 4, म्हणून आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. सो 10 × 4 -3 × 5, ओके अपॉन डिनॉमिनेटर्सचा प्रॉडक्ट, प्रॉडक्ट ऑफ डिनॉमिनेटर्स, ओके सो 10 4 जा 40 -5 3 जा 15 and 3 4 जा 12, ओके सो 14 - 15 केले की आले किती, 25, राईट. सो 25 upon 12 विच इज इक्वल टू, आता बघा, 25 upon 12 आले तर आपल्याला 12 डिवाईड करायला लागेल, 12 × 2 = 24 उरला 1, सो 2 and 1 upon 12, दिस इज फायनल आन्सर. सोपं आहे, हां लक्षात येते तुमच्या. पुढे बघा, सेकंड एक्झाम्पल आपण त्याच्यातलं घेऊया. आता सेकंड एक्झाम्पलमध्ये 5 and 1 upon 2 आहेत, -3 and 1 upon 3, सो दीज टू आर मिक्स नंबर, सो कन्वर्ट फर्स्ट देम इन टू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. सो 2 5 जा 10 + 1 11, सो 11 upon 2 -3 3 जा 9 + 1 10 10 upon 3. नाऊ दीज टू आर अनलाईक फ्रॅक्शन्स, सो कन्वर्ट देम इन टू लाईक फ्रॅक्शन्स, किंवा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन त्यांचे करून त्यांचे डिनॉमिनेटर इक्वल करूया. सो 11 × 3 -2 × 10, सो अपॉन 2 × 3, सो 11 3 जा 33 -10 2 जा 20 अँड 3 2 जा 6, सो 33 - 20 13, सो 13 upon 6 आलं. बघा, डिव्हिजन केली तर काय होईल बघा, 6 × 12 राईट, 2 आले, 13 - 12 केला की 1 आला, सो 2 and 1 upon 6, सो दिस इज फायनल आन्सर. ओके सो या पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस सेट 10 क्वेश्चन नंबर 2 आणि 1 सॉल्व करायचं आहे. ओके त्याचप्रमाणे वर्ड प्रॉब्लेम्स पण सॉल्व करायचे आहेत. मेथड 2 सुद्धा दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला. तुम्ही कोणतीही एक मेथड यूज करायची, हां दोन्ही मेथड यूज करायची आवश्यकता नाही, पण समजून घ्या काय आहेत मेथड. जी तुम्हाला सोपी वाटते, मेथड फर्स्ट सोपी वाटली तर मेथड फर्स्टने सॉल्व करा, मेथड सेकंड सोपी वाटली तर मेथड सेकंडने सॉल्व करा. ओके okay?